तुझ्या धुमकड्यावर हुंकर मारायचा. त्याची काही गरज नाही, तुझे असं अनुभूतीची मला गरज नाही. काय काय करायचं आहे तुम्ही पाहिजे? तू काय बोलतेस, गरज कशी नाही म्हणतेस? माझ्या सांगण्यावरून तू एवढं मोठं रहस्य उघड केलं आहे. मला एवढी साथ दिली, मग माझंही काही कर्तव्य असेल की नाही? बर सांग काय ठरवलंय तुझे, काय करायचं त्याच्याशी? माझ्या काही करायचं तुम्ही पाहत बसतो. असं कसं? हे बघ, तुझी मला खूप काळजी आहे, म्हणून मी तुझ्याबद्दल डॉक्टरांशी अबॉर्शन बद्दल बोलले. पण त्यांनी असं म्हटलं की 5 महिन्यापेक्षा अधिक काळ झाल्यामुळे आता ते शक्य नाही. माया गर्भपाती तुली एवढी कोण काळजी पडली आहे? काऊन तुले भे वाटते का? आज नव्हत्या हे माझ्या भावाच्या उरावरून बसून म्हणून तसा प्रयत्न तर कर. साधा विचारही मनात आणू नको. परत एक मार्ग आहे, आपण इथून कुठेतरी दूर निघून जाऊ, तिथे तू बाळाला जन्म दे, ते बाळ आपण अनाथ आश्रमामध्ये देऊ. नंतर तुला ओझर माथाने जगायचं असेल तर तू इथे येऊन राहू शकतेस, किंवा पैसा कमवायचा विचार असेल तर मी तुझी व्यवस्था कुंठणपणामध्ये करून देऊ शकते. असं आहे म्हणजे आजपर्यंत या अशा कुंठणकाराच्या भरोशावरच तुझ्या भावाने आईमध्ये संपत्ती मिळवून दिलीस तू, आणि तिच्या बाया तशा स्वतःच शरीर दाखवते तसं स्वतःच शरीर प्रदर्शन करून माझ्या भावाला मी नाही आलीस. मी त्याला नाही आलो नाही तर तुझा भाऊ माझ्या नादी लागलाय, माझ्या पैशावर, माझ्या स्पीकरवर भाळला. मी तर त्याला माझ्या हातातलं खेळणं बनवून ठेवलंय, मला जेव्हा वाटेल तेव्हा खेळायला. त्याचा जाऊ दे, तू आपल्या बाबतीत बोल. आणि माझा प्रस्ताव मान्य असेल तर आपण उद्याच निघू. पैशाची काळजी अजिबात करायची नाही, कारण की सगळा खर्च मी करेन. आता तर मला समजूनच राहील तुले नक्कीच बे वाटू मला काय दुर्गी. आज ना उद्या आपल्या मानकोटीवर येऊन बसून जास्त म्हणू नकोस. आणि मी काय म्हणते दुर्गा, परत एक सांगते तुम्ही, अगं नाहीतरी मोहम्मद चाचांनी तुला घरी आणलं साहेब. तुम्ही दोघांनी किती दुधाने आंघोळ केली असेल तरी या समाजाला जे समजायचं ते त्यांनी समजलंच आहे. लोकांच्या चर्चा अधिक वाढण्यापेक्षा तू त्यांच्याकडून मंगळसूत्र बांधून घे. अगं निदान लोकांच्या चर्चा तरी थांबती. हिम्मत कशी होईल? बोल बोल, क्या रिश्ता है तेरा इसके साथ? ये मेरी ननद है, मेरे हस्बैंड की सगी बहन, इससे मिलने में कहीं भी जा सकती हूँ, क्या? अच्छा, आज ये तेरी ननद याद आ रही, मगर वो दिन तेरा भाई इसके साथ जानवर जैसा बर्ताव कर रहा था, तू तो वहां हाजिर थी ना, उस वक्त तुझे ननद का रिश्ता याद नहीं है? और आज आओ यहाँ पे, जले पर नमक छिड़कने, चलो फिलहाल निकलो यहाँ से. मी इथं मुक्कामाने आलेली नाहीये. अरे ओ मोहन चक्का, तुम्हाला पण एक सल्ला देते. आणि तसेही ह्या घरात येण्याची तर माझी मुळीच इच्छा नव्हती, पण दुर्गा माझी ननद आहे म्हणून आले. आणि तसेही अशा बद पहिली उलटा व्हायचा तोंड बघण्याची माझी मुळीच इच्छा आहे. तोंड आल्यावर घर परळी बदपाई म्हणून आलीस तू, तुला तुला बदपाई म्हणते. लग्न आधी प्रेग्नंट असणारा बाईला ही तुम्हा योग्य शक्य कळले? आणि हो चाचाजी, अहो दुर्गा कुवारच आहे आणि तसंही तुम्ही तिला घरी आणलंच आहे, त्याच्यापेक्षा मी काय म्हणते, अहो तुम्ही तिच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र बांधून मोकळे व्हा, कारण या समाजामध्ये ज्या चर्चा आहेत त्या तरी थांबतील. मंगळसूत्र तुम्हाला आणायची काय गरज आहे? हम क्या करें क्या नहीं करें, हमारा आपसे मामला है, इसमें तुम्हें दखल अंदाजी करने की कोई जरूरत नहीं, निकलो यहां से. साला रहता है